भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र के दौरे पर आए भाजपा के निरीक्षक डॉक्टर रंजित पाटिल, इन्होंने विश्रांति ग्रुप भंडारा में प्रेस कॉन्फ्रेंस ली, जहां उन्होंने भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र में हार होने की बात स्वीकारते हुए कहा कि आने वाले चुनाव में जोरों से भाजपा कार्य करेगी। इस समय पूर्व सांसद सुनील मिंटे, जिलाध्यक्ष प्रकाश बालबुद्धे उपस्थित थे। आज मैं इतना आलो तो भारतीय जनता पार्टी लोकसभेच्या निवडणुकीनंतर परत एकदा या निवडणुकीच्या अनुषंगाने एक नेहमीचा आमचा हा काम करण्याचा भाग राहिलेला आहे की विजय हो का पराजय हो, तिथे जाऊन सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन या निवडणुकीत काम केलं, जो बूथवरती काम करतो त्यापासून तर वरपर्यंत मंडळापर्यंत आणि जिल्ह्यापर्यंत, त्यांनी केलेल्या कामाच्यासाठी त्यांच्याशी हितगुज करून त्यांचे धन्यवाद मानणं, तसंच आदरणीय मोदी साहेबांचा अभिनंदनाचा ठरावसुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये पक्षस्तरावरती होणार आहे, तो झाला आज इकडे, आणि त्यासोबतच इथल्या स्थानिक जी काही कार्यकर्ते मंडळी आहे, जे निवडणुकीच्या प्रक्रियातले महत्त्वाचे भाग होते, त्या सगळ्यांशी हितगुज करून त्यांच्याकडनं सूचना घेण्याच्यासाठी की आगामी काळामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने आणि भक्कमपणे काम करण्याच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या मध्ये आपल्या पक्षाचा परफॉर्मन्स यापेक्षा अजून चांगला करण्याच्यासाठी ज्या सूचना असतील त्या घेण्यात आलेल्या आहेत।